नमस्कार मित्रांनो, मी आपला सुचित. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिला होता इंजिनचे वर्गीकरण. हे टीम इंजिनमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे इंजिन मोडतात, जसे कॉम्प्रेशन इग्निशन, स्पार्क इग्निशन, टर्बोचार्ज, सुपरस्टार्ज, टू स्ट्रोक, फोर स्ट्रोक, हे असे प्रकार आपण पाहिला होता. तसेच आज आपण पाहणार आहोत इंजिनचे वर्गीकरण सिलेंडरच्या टाईपवरून. सिलेंडरचे टाईप म्हणजे कोणते, कसे काय प्रकारे म्हणू शकतो. इंदाय इंजिन, जसे की याच्यामध्ये सरळ सरळ दिसत आहे की एका लाईनीमध्ये आपल्याला सगळे सिलेंडर एका लाईनमध्ये बांधले आहेत. तसेच व्ही टाईपमध्ये, याच्यामध्ये इनलाईनपेक्षा सहज व्ही टाईप हा अपग्रेडेड व्हर्जन असून त्याच्यात पॉवर इफिशियन्सी व स्पीड हे जास्त असते. व त्याच्यानंतर रेडियल टाईप. रेडियल टाईप म्हटल्याबरोबर त्याला लक्षात येते की हे इंजिन सगळे 90 डिग्री हे इंजिनचे सगळे हेड 90 डिग्रीच्या कोनात असतात. तसेच आपण म्हणू शकतो की हॉरिजेंटल अपोज सिलेंडर इंजिन. हा इंजिन सध्या तर कुठं त्या पण माग अगोदरच्या काळामध्ये बसमध्ये जास्तीत जास्त वापर ह्या इंजिनचा होत होता. याच्यामध्ये पॉवर आउटपुट व टॉर्क खूप जास्त होता. तसेच हॉरिजेंटल अपोज पिस्टन इंजिन आपण बघितल्या इथे का हा आपल्याला इनलाईन इंजिन. सध्याच्या काळात कार्स, बसेस, ट्रॅक्टर ह्या सगळ्यामध्ये आपण पाहू शकतो. तसेच व्ही इंजिन. व्ही इंजिन हा 60 डिग्रीवर असून आपण मोठ्या मोठ्या बाईक्स याच्यावर हार्ले डेव्हिडसन सारख्या बाईक याच्यामध्ये याचा वापर होतो. तसंच हा हेलिकॉप्टर विमानामध्ये याचा वापर जास्तीत जास्त होतो. नमस्कार मित्रांनो, मी आपला सुचित. मागच्या भागामध्ये आपण बघितला होता की इंजिनचे वर्गीकरण त्याच्या सिलेंडर हेडच्या प्रकारावरून कोणते कोणते सिलेंडर हेडमध्ये कसे काय आपण प्रकार मांडले. इनलाईन इंजिन कसे काय, व्ही इंजिन, रेडियल इंजिन, आणखी वेगवेगळे. तसेच आज आपण पाहणार आहोत त्याच्या वॉलच्या रचनेवरून. आता वॉलची रचना म्हणजे कशी काय, जर वॉलची रचना म्हणजे कॅमशाफ्टची पोझिशनिंगवरून आपल्याला वॉलची रचना कळत देते. जसा की जर इंजिन म्हटल्यावर त्याच्यामध्ये कॅमशाफ्ट, क्रँकशाफ्ट ह्या जुळले असतात. तसेच वर वॉलचे तसेच वॉलची रचना म्हणजे जर एखाद्या इंजिनमध्ये डबल ओव्हरहेड याला म्हटलं जाते DOSC डबल ओव्हरहेड कॅमशाफ्ट याला म्हटलं जाते डबल ओव्हरहेड लागणार. याच्यासाठी एक्झॉस्ट वाल्व व इनटेक वाल्व याच्या वेगवेगळ्या दोन कॅमशाफ्ट वापरले जातात. त्यालाच त्याच प्रकारावरून हा आय हेड म्हणून इंजिन आय हेड म्हणून म्हणतात. तसेच एल हेड या व्यतिरिक्त सिलेंडर ब्लॉकमध्येच कॅमशाफ्टची रचना असते व त्या कॅमशाफ्टवरून वाल्व ऑपरेट होतात. याच्यामध्ये एकाच लाईनीमध्ये एकाच कॅमशाफ्टवर आपण एक्झॉस्ट व इनटेक वाल्व दिला असतो. तसेच एफ हेड याच्यामध्ये सिलेंडर ब्लॉकमध्ये एक कॅमशाफ्ट व सिलेंडर हेडमध्ये एक कॅमशाफ्ट अशा प्रकारे एफ हेड वॉलची रचना केली असते. तसेच टी हेड म्हटल्यावर आपल्याला कळते येते की दोन कॅमशाफ्ट वापरले आहेत. दोन कॅमशाफ्ट इंजिनच्या दोन्ही सिलेंडर ब्लॉकवर असतील व दोन्ही वेगवेगळ्या एक्झॉस्ट वाल्व व इनटेक वाल्व दोन्ही वेगवेगळ्या कॅमशाफ्टद्वारे चालवण्यात येत आहेत. आपला धन्यवाद. तसेच आपण बघत होतो की इंजिनचे प्रकार वाल्वच्या रचनेवरून पाहत होतो. तसेच इंजिनचे आणखी प्रकार असतात कुलिंग सिस्टमवरून. आजकालचे इंजिन जसे टू स्ट्रोक आपण बाईक चालवतो, फोर स्ट्रोक बाईक चालवतो, कोणती बाईक चालवतो या कार चालवतो त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकार कूलिंग वापरतात. जसा पहिला असते एअर कूल्ड, दुसरा वॉटर कूल्ड, तिसरा ऑइल कूल्ड.
त्याच्यामध्ये एअर कूल्ड हा बाईकमध्ये जास्तीत जास्त असतात, त्याच्या सिलेंडरच्या हेडवर व सिलेंडरच्या ब्लॉकवर काही फिन्स देऊन आणि हवेचा प्रवाह जास्त करून त्याला थंड करून जातात. तसेच हे 150 cc 200 cc बाईक याच्यापर्यंत वापरण्यात येतात. व त्याच प्रकारामध्ये जर जास्त सी सीचे बाईक असतील 200 cc वर व जास्त वेळ म्हणजे जास्त 200, 250, 300 cc बाईक त्याच्यामध्ये ऑइल कूल्ड हा प्रकार वापरतो. पण वॉटर कूल्ड हा यांच्यापेक्षा जास्त जर सिलेंडरची संख्या झाली, जास्त सी सीचा इंजिन झाला त्याच्यासाठी काय म्हणून वॉटर कूल इंजिनची रचना केली जाते. वॉटर कूल इंजिन हा जास्तीत जास्त इफिशियन्सी वाढवतो व इंजिनला जास्तीत जास्त वेळपर्यंत काम करण्यासाठी मदत करतो. वॉटर कूल इंजिनमध्ये पाणी आणि इथाइल ग्लायकोल म्हणून हे दोन मिक्स करून त्याच्यात वापर करण्यात येतो. आता इथाइल ग्रुपर इथाइल ग्लायकोल वापरण्याचे कारण काय, त्या तो पाण्याच्या बॉइलिंग टेम्परेचर आणि फ्रीजिंग टेम्परेचर ह्या दोन्हीमध्ये तो वाढ करतो. याच्याच कारण आहे की जर थंड प्रदेशात गेला तर तो पटकन जमत नाही व जर जास्त म्हणजे गरम प्रदेशात गेला तर तो इंजन जास्तीत जास्त टेम्परेचर कार्य करीत असतो. धन्यवाद.